आपण पाहत आहात अंजनगाव सूरची न्यूज। आपल्या शहरातील नवीन नवीन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अमरावतीच्या दर्यापूर येथे आमदार रवि राणा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। काल रविवारी राणा यांनी अंजनगाव सूर्जी येथे दहीहंडीच्या कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार बळवंत वानखळे यांच्यावर केली होती आक्षेपार्ह टीका। काँग्रेससह आंबेडकरी संघटना रवि राणा विरोधात आक्रमक, आमदार रवि राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। दर्यापूरचा आमदार तिवसा मतदारसंघाच्या आमदारांच्या चपला उचलते रवि राणा यांच्या वक्तव्याचा दर्यापूरमध्ये निषेध। रवि राणा यांनी आमदार बळवंत वानखळे यांची माफी मागण्याची काँग्रेसची मागणी। जावेद शाह, अंजनगाव, सूरची न्यूज। काल रवि राणा अंजनगावच्या दहीहंडी स्पर्धेमध्ये आला असता त्याच्यासोबत नर्तक्या होत्या आणि तो नर्तक्या घेऊन त्या स्टेजवर नाचला, त्या रवि राणाला थोडा लाज वाढायला पाहिजे। या महाराष्ट्राचा शेतकरी इतका मोठ्या संकटात असताना, दुष्काळाची परिस्थिती असताना, त्या रवि राणाला हे शोभत नाही इथं नाचणं आणि आमच्या मतदारसंघात येऊन आमच्या आमदार साहेबांवर तो जर आरोप करत असाल आणि तर खालच्या भाषेवर त्याची टीका केली त्याचा टीकेचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि आज युवक काँग्रेसच्या वतीने आणि समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने इतर जाहीर रवि राणाचा आणि रवी दंपत्याचा आम्ही इथे निषेध केला आहे। आणि मी त्या रवि राणाला इशारा देऊ इच्छितो की आधी तू याच्या आधी आणि यानंतरही तू आमदार साहेबाबद्दल वक्तव्य केलं आहेस आणि यानंतर तू असं वक्तव्य जर केलं तर तुला तुझ्या घरी येऊन आम्ही मारणार आहोत। रवि राणा यांनी आमच्या दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखळे यांच्यावर खूप खालच्या पातळीवर येऊन टीका केली, त्याचा आम्ही निषेध करतो आंबेडकरी जनतेच्या वतीनं। या देशा या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला आपल्या विम्याचे पैसे मिळत नाहीत, दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आणि हे सर्व शेतकऱ्याचं दुःख जाणून न घेता आपल्या नर्तकीला या ठिकाणी आणून तो आपला नाच गाणे डान्स करतो आणि या ठिकाणी येऊन आमच्या एक सज्जन माणसाला, सज्जन आंबेडकरी कुटुंबातल्या माणसाला बळवंत वानखळे यांना अशा खूप खालच्या भाषेत तो एक हे करतो, त्याचा मी जाहीर निषेध करतो। काल अंजनगाव येथे जो बडनेराचा आमदार रवि राणा त्याने आमच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बळवंत वानखळे की जे प्रत्येकाच्या सुखदुःखात कधी अर्ध्यरात्री कामात पडतात किंवा ज्यांनी जनसेवेचा वसा घेतलेला आहे असे आमचे लोकप्रिय आमदार बळवंत वानखळे यांच्या विरुद्ध त्यांनी आक्षेप केला आहे त्यांच्यावर, किंवा बळवंत वानखळे हे यशोमतेचा हात धरून किंवा यशोमतेच्या चपला उचलतात। आमच्या लोकप्रिय आमदारच्या विषयी या भाळखू रवि राणा असं वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आज आम्ही दर्यापूर येथे दर्यापूर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने, दर्यापूर तालुका काँग्रेसच्या वतीने, महिला काँग्रेसच्या वतीने आम्ही येथे बसस्टँड चौकात त्याचा निषेध केलेला आहे। आणि मी या निषेध मोर्चाच्या निमित्तानं त्या रवि राणा सांगू इच्छितो की तूही बोलताना विचार करत जाय की आपण कोणाबद्दल बोलत आहे, कोणावर टीका करत आहे। बळवंताभाऊ हे जनसामान्यातले माणसं आहेत, आमदार झाल्यानंतरही ते आज जमिनीशी त्यांचं नातं जुळलेलं आहे, बोलताना जरा विचार केला पाहिजे। मी आज या रवि राणाचा दर्यापूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करतो, माझे दोन शब्द।